क्या है? बस बस बस, थैंक यू। खूप छान, खूप सुंदर आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, मी आज आली आहे ठाण्याच्या ऑथेंटिक एशियन किचन मध्ये। इथे मला विपुलजींनी इन्व्हाइट केलेलं आहे। ऑथेंटिक एशियन किचनची सुरुवात गेल्या 3 महिन्यापूर्वी झाली आहे, बरोबर। हे आहेत गणेशजी आणि हे आहेत विपुलजी, आणि सगळ्यात अगोदर अभिनंदन, धन्यवाद, छान सुरुवात केली आहे। मला जरा सांगा ना याची माहिती थोडीफार। आपण गेल्या 3 महिन्यापूर्वी सुरुवात केली, आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण ह्यामध्ये एक वर्षभर आपण ह्यात स्टडी केला की कसं आपण ऑथेंटिकली आपण सर्व करू शकतो, देऊ शकतो फूड, आपण ते इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्या डिशेस कोणते आहेत, एशियन फूड कोणतं कोणतं आहे, त्यात सगळं स्टडी केल्यानंतर मग आम्ही ह्याच्यामध्ये उतरलोत। आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ डिशेस आपण प्रोव्हाइड करतो आहे सध्या। मग याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण एशियन किचनच सुरू करायला हवा? आता नॉर्मली कसं असतं की आपण इंडियन फूड म्हटलं की इंडियन फूडमध्ये भाजी रोटी वगैरे सगळं येतं, नॉर्थ इंडियन डिशेस आहेत, तर नॉर्मली खूप रेस्टॉरंट्स आहेत किंवा खूप गोष्टी आपण अगोदरपासून खातो आहे, तर नवीन काहीतरी आपण सुरू करायचं म्हणून मग आम्ही एशियन फूडमध्ये उतरलो की बरेचशा एशियाच्या देशामधल्या लोक फूड जे आहेत तिथले स्पेशल ते आपण इथल्या ठाणेकरांना आपण प्रोव्हाइड करू शकतो। आणि स्पेशल पार्ट म्हणजे आपण ह्याच्यामध्ये अजिनोमोटो यूज करत नाही आहोत, याच्यामध्ये फूड कलर्स नाही येतात, परत मग सनफ्लावर ऑइल यूज करतोय, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत आपल्याकडे, परत मग चिकन पण आपलं ब्रँडेड चिकन आहे, म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप फॉलो केलेल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये आपण म्हणजे ऑथेंटिक देण्याचा एकदम खूप पुरेपूर प्रयत्न। ही माझी बहीण प्रियांका शेवाळे, ही आमचं सगळं इंस्टाग्रामवर सगळं हँडल ही करते। अच्छा, आता श्रावण महिना चालू आहे, बरोबर, मग शाकाहारी, आज मी म्हणजे शाकाहारीच खाणार आहे, ठीक आहे, मग मला काय टेस्ट करायला हवं ते सांगा। आपल्याकडे शाकाहारी आपण श्रावण महिन्यासाठी आपण स्पेशल वेगवेगळे मेनू आपण डिसाईड केलेले आहेत, जे आम्ही लॉन्च करणार होतो वेगवेगळे, जसं की एक हनी चिली पोटॅटो आहे, त्याच्यामध्ये व्हेज तंदूर मोमोज आहेत, पनीर चिली मोमोज आहेत, परत मग पनीर क्रिस्पी आहे, व्हेज क्रिस्पी आहे, खूप मोठी रेंज आहे व्हेजमध्ये जी आपण प्रोव्हाइड करतो आहे। आणि स्पेशल पार्ट म्हणजे सांगायचं झालं तर मी स्वतः पण व्हेजिटेरियन आहे, तर त्यामुळे आम्ही आमच्या आउटलेटमध्ये खूप जास्त फॉलो करतो की व्हेज वेगळं आणि नॉनव्हेज वेगळं असं हे डिस्टिंग्विश करायला। प्रत्येक गोष्ट आपल्याकडे वेगवेगळी आपण हे करतो, म्हणजे इवन आपल्याकडे ब्राह्मण, जैन, गुजराती, मारवाडी हे सुद्धा आपल्याकडे येऊ शकतात। खूप छान माहिती दिलीत। आणि आता मी तर जेवायला बसणार आहे, पण माझ्यासोबत तुम्ही देखील बसायचं आहे, ठीक आहे। आता आपण किचनमध्ये जाऊया का, बघत असते तर पाहूया। चला मंडळी किचनमध्ये जाऊया। आपण आता मोमोजची तयारी सुरू आहे। अच्छा, आता आपण बघतोय की मोमोज एक वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज आहेत आपल्याकडे, तर त्याचं तुम्ही आपण पाहूया, प्रिपरेशन पाहू, यस प्रिपरेशन पाहूयात आपण, नक्की तयारी चालू आहे ते मोमोजची। हे टोटली आपण हँडक्राफ्ट करतो। हा, खूप छान केलं। नॉर्मली बाहेर मशीन्स वगैरे यूज करतात, आपण हे हँडक्राफ्टेड आहेत आपले। अच्छा, आपण बघणार आहोत तंदूर मोमोज, पनीर तंदूर मोमोज कसे आपण हे करतोय। त्यात आपला तंदूर सॉस आहे, तो आपण डीप करतो त्यामध्ये, आणि त्या मॅरिनेट केलेला असतो सॉस हा, कम्प्लिटली व्हेज आहे हा। श्रावणामध्ये तर बरेच जण आता खूप फेमस आमची डिश आहे पनीर तंदूर मोमोज, त्याची मेकिंग आपण पूर्ण दाखवत आहोत आपल्याला। हे तंदूरमध्ये आपण तंदूर होण्यासाठी आपण वेट करणार आहोत, आणि ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली व्हेज आणि नॉनव्हेजचा सॉससुद्धा आपण तंदूर सॉस आहे तो पण आपण वेगळा सेपरेट ठेवतो। व्हेज मोमोजसाठी व्हेज असतं आणि नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज असतं।
आता आपण पाहणार आहोत हनी चिली पोटॅटो. आपण श्रावणासाठी एकदम स्पेशल डिश आहे ही पण आमची. ही आपण एक मेकिंग याचं पाहणार आहोत. बरं, आमचा हेड शेफ आहेत, ते आता हे बनवणार आहेत. आणि आमचं कम्प्लिटली व्हेजच्या कढईमध्येच आहे. ऑइल पण हे व्हेजचं वेगळं असतं आणि कढई पण आमची सगळी व्हेज वेगळी असते. हिरवा रंग हा. आणि ह्याचा हे जे वोक आहे ह्याला पण आमचा हिरवा रंग आहे. आमचं स्टार्टर आलेलं आहे. आता स्टार्टर मध्ये काय काय आहे ते गणेश भाऊ सांगतील. हे व्हेज स्टार्टर आहे आणि हे नॉन व्हेज आहे. व्हेज मध्ये तुम्हाला इथं पनीर तंदूर मोमोज आहे, हनी पोटॅटोची आहे, पनीरची शेजवान आहे. नॉनव्हेज मध्ये तुम्हाला इथं तंदूर चिकन मोमोज आहे, हे पेपर चिकन आहे. मी व्हेज खाणार आहे आणि माझ्यासोबत नॉनव्हेज खाणार आहे नवलेश, कारण भाऊ देखील व्हेजच खाणार आहे. तर तू आज नॉनव्हेज खाणार आहेस बरोबर. नवलेश माझा टीम मेंबर आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर नवलेश नॉनव्हेज खाणार आहे बरोबर ना. आणि तुला सगळं नॉनव्हेज संपवायचं आहे आज. आता आपण तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही चॉपस्टिक्सने प्रयत्न करा. सांगा कशी वापरायची. एक अशा प्रकारे तुम्ही एक यूज पकडायची असते एक अशा प्रकारे आणि ह्याच्याने असं करून पिक करून तुम्हाला खावी लागेल. प्रयत्न करा. अच्छा मी ट्राय करते. हा मला माहिती नाही आहे पण मी ट्राय करते. आला या बोटाने याच्यावरती प्रेशर दे. ओके समजलं. समज गया ना. कहा आया गांडिया खेळ रहे भाई काय. यस गुड. फायनली आम्ही चॉपस्टिक ने खायला शिकलो. हा आहे तंदूर मोमो व्हेज मध्येच ना. पनीरची हे बघा फुल पनीरची स्टफिंग केलेली आहे. तुम्ही आता आमचा स्टार्टर खाल्लं व्हेज स्टार्टर, मग कसं वाटलं? चविष्ट. ओके तुम्हाला त्या स्टार द्यायचे तुम्ही किती द्याल? 5/5. कुठल्या डिशला? स्पेशली तंदूरसाठी. आणि नॉनव्हेजमध्ये तर हा बोलेल पण दिसायला खूप टेम्पटिंग दिसत होतं ॲक्च्युली. नॉनव्हेज तुम्हाला नॉनव्हेजमध्ये कुठले स्टार्टर चांगलं वाटलं? दोन्ही आवडलं पण जास्त मला तंदूर. तर आता आपण मेन कोर्ससाठी मी तुम्हाला मलेशियन नूडल्स दिलेलं आहे व्हेज, थाई करी दिलेली आहे. मी व्हेज खाणार आहे हे ऐकल्यावर नॉलेजचा चेहरा असा एवढूसा झालेला असा पडला होता. पण जसं आता समोर नॉनव्हेज आहे तसं बघ किती खुदकर असत. मग हे बघ खुश व्हा. असं कलरफुल खाल्ल्यानंतर कसे आपलं चेहरा पण जास्त असं खुलतो माहिती का तुम्हाला. सगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत यामध्ये, ब्रोकली, झुकनी आणि बेबी कॉर्न. थोडीशी थाई करी टेस्ट करते. थोडासा राईस. अगदी एकच घास घेणार आहे कारण मी स्टार्टर खूप जास्त खाल्लेलं आहे त्यामुळे असं पॅकअप झालं आता.
ये जवळ एकदम टिंग आहे, छान लागली. जेवण गरम गरम आहे तसं मी जेवून घेते आणि जेवून झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला भेटते. पण ना तोपर्यंत कसं नवरीला एवढं सगळं संपायला थोडासा वेळ लागेल ना, त्याच्यामुळे स्टार्टर झालं, मेन कोर्स झालं, आता मी तुमच्यासाठी डेझर्ट. त्याआधी मला सांगा मला मेन कोर्स कसा वाटला? खूप छान होता, टेस्टी होता. हा नाही छान. मी बघितलं तुम्ही थाय करी पण टेस्ट केली, आता तुम्हाला व्हेज आवडलं की नॉनव्हेज आवडलं? दादा आपण ट्राय करूया चॉकलेट ब्राउनी मोमोज. चॉकलेट ब्राउनी मोमोज आणि हे तुम्हाला दिलेले मी कॅरामल कस्टर्ड विथ पिस्ता आणि ड्रायफ्रूट वगैरे आणि हे गुलाबजाम. गुलाबजाम आपल्याला नेहमीच आवडतात. खूप छान वाटतं हे सगळं बघून की आपले मराठी बांधव आणि त्यांनी इतका छान व्यवसाय सुरू केला आहे स्वतःच्या हिमतीवरती. आणि बाहेरचं तुम्ही जसं की म्हणालात काहीच नाही आहे, जे काय ते तुम्ही स्वतः बनवताय. तर मला ही गोष्ट खूप जास्त आवडली इकडची. तर मी सुरुवात करते होते चॉकलेट ब्राउनी मोमोज पासून, इथून नाही इथून. वाव, कॅरेमल कस्टर्ड. जेवण छान होतं, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा वरून. पण आता मला हे सांगा भाऊ, जर इथे कोणी ऑर्डर करायचे असेल किंवा जेवायला यायचं असेल तर कसं यायचं आहे? जर तुम्ही घोडबंदर मार्गे येत असाल तर कापोळी नाक्याचा जो ब्रिज आहे तो न चढता खालनं यू टर्न मारून नियर साईबाबा मंदिर जिथे तुम्ही अगदी एशियन किचन इथे येऊ शकता. मुंबई मार्गे जर तुम्ही येत असाल जसं मुलुंडवरून किंवा नितीन कंपनीवरून तर सरळ तुम्हाला यायचं आहे. लेफ्ट हँड साईडला साईबाबा मंदिर आहे कापोळी नाक्यावरती, त्या बाजूला आपलं एशियन किचन हॉटेल आहे. एकदम इझी लँडमार्क आहे. तुम्ही अगदी येताना ब्रिज चढायचं नाही. ऑर्डरसाठी तुम्ही डायरेक्टली आम्हाला ऑर्डर करू शकता आमच्या अथोरेट नंबर्सवरती. आमचे नंबर्स वगैरे आम्ही दिलेले आहेत, मी तुम्हाला दिलेले आहे स्क्रीनवरती. इथे तुम्ही डायरेक्ट करू शकता. पूर्ण ठाण्यामध्ये आम्ही होम डिलिव्हरी फ्री ठेवलेली आहे, कुठलाही एरिया रिस्ट्रिक्शन आम्ही ठेवलं नाही आहे. स्विगी झोमॅटोवरती पण आम्हाला ऑर्डर देऊ शकता. टायमिंग इथं आपला सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत आहे. एक शेवटचं फक्त मी सांगेन मी सर्वांना की आपण ऑथेंटिक चायनीज जर आपल्याला खायचं असेल ठाण्यामध्ये तर आपण नक्की आपण भेट द्या इकडे. ताई तर आलेल्याच आहेत आणि तुम्ही पण येऊन आपला आस्वाद घेऊ शकता. आणि आपण आज ताईंकडूनच आपण ऐकूयात की त्यांच्या म्हणजे आपला जेवणाचा रिव्ह्यू ऐकूयात, घेऊयात त्यांच्याकडून. एक 2 शब्दात तुमच्याकडनं रिव्ह्यू हवा आहे मला. खूप छान वाटलं मला आणि ऑथेंटिक टेस्ट आहे. जसं की तुम्ही सांगलं ऑथेंटिक एशियन किचन असं तुम्ही नाव दिलेलं आहे, अगदी ते नाव साजेसं जसं असायला हवं अगदी तसं दिलेलं आहे. आणि डेफिनेटली तुम्ही जे तंदूर मोमोज आहेत ना ते टेस्ट करा, तुम्हाला आवडेल. सिराच्या मोमोज पण छान होते नॉनव्हेजमध्ये, पण व्हेजमध्ये पण आहेत बरं का. असं सगळी फूड क्वालिटी खूप छान आहे, स्टाफ खूप चांगला आहे आणि ॲटमॉस्फिअर पण इकडचा खूप छान आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि इथे यायला विसरू नका. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.